नमस्कार, आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण 28 साईज इंचाचं कटोरी ब्लाउज कटिंग कसं करायचं ते पाहूयात। तर इथे मी एक पेपर घेतलेला आहे, तो पेपर अगोदर फोल्ड करून घेऊयात। उंची आहे 12 इंच, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच हे वाढून घ्यायचं आहे, म्हणजे 13 इंच घ्यायचं आहे। 13 इंचावरती मी टिक करून घेतलेलं आहे आणि 28चा आपल्याला चौथा भाग करून घ्यायचा आहे, म्हणजे 7 इंच। तर आपण 7 इंचावरती एक टिक करून घेऊया आणि इथून आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढून घ्यायचं आहे। तर मी 2 इंचावरती टिक करून घेतलेलं आहे। तर आपलं हे सर्व रुंदी झाली आहे, तर 9 इंचाची रुंदी घेतलेली आहे आपण। तर याच पेपरमध्ये आपला पाठीमागलचा व पुढचा भाग दोन्ही तयार होतात। तर आता हे आपण मार्किंग करून घेऊया। या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेली आहे। तर आता हा पेपर आपण कट करून घेऊया। तर या ठिकाणी आपण आता शोल्डर घेऊया। 28 साईज कटोरीच्या ब्लाउजला शोल्डर याचं 4.5 इंच शोल्डर येणार आहे। आणि पुढचा व पाठीमागलचा गळा हा 2.5 इंच किंवा 2 इंच घेतला तरी चालेल। तर या ठिकाणी मी गळा हा 2 इंचाचा घेत आहे। याचा मोंडा हा 5.5 इंचाचा घ्यायचा, 5.5 इंचावरती आपण टिक करून घेऊया आणि इथे मार्किंग करून घेऊया आपण। तर समोरच्या भागासाठी आपल्याला इथं गोलाकार मध्ये 1 इंच घ्यायचा आहे। 1 इंच दिल्यानंतर इथून आपण गोलाकार करून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर आता आपण समोरचा गळा पाहूयात किंवा पाठीमागलचा। समोरचा गळा इथे येतो। समोरचा गळा हा आपण 5 इंचाचा घेऊयात आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच ऍड करायचं, ते इथं शिलाईमध्ये जातं त्यामुळे 1/2 इंच वाढवून घ्यायचं। तर मी गळा हा पुढचा 5.5 इंच घेतलेला आहे। इथं या ठिकाणी आपल्याला 1 इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि इथं गोलाकार देऊन घ्यायचा। आपण गोलाकार देत असताना गोलाकार हा डायरेक्ट असा द्यायचा नाही, तर थोडासा इथं 1/2 इंचापर्यंत आपल्याला इथून आडवा घ्यायचा आहे, म्हणजे गळा हा आपला व्यवस्थित येईल। गळ्याच्या बाजूने आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे। गळ्याच्या बाजूने आपल्याला क्रॉस पट्टी ही 3.5 इंचाची घ्यायची आहे। 3.5 इंचावरती आपण टिक करून घेऊया। तरी 3.5 इंच हे शिलाई सहित घेतलेलं आहे आणि मोंड्याच्या साईडने आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊया। क्रॉस पट्टीचा आपण सेंटर काढून घेऊया।
तर इथे 9 आहे तर आपलं क्रॉस पट्टीचं सेंटर हे 4.5 इंचाचं येईल आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे किंवा टिक करून घ्यायचं आहे आणि इथून 2.5 ते 2 इंचापर्यंत आपण घेऊ शकतो तर इथे मी 2 इंचावरती टिक करून घेतलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे आपण आता कट करून घेऊया आपल्याला पाठीमागलचा मोंडा हा कट करून घ्यायचा आहे तर इथून आपल्याला 1.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे खालच्या पेपरवरती यालाही आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे पण आपण कट करून घेऊया पाठीमागलचा मोंडा आपण याचा पाठीमागलचा गळा कट करून घेऊया आणि 2 इंचाचा ठेवायचा आहे याची उंची आपल्याला आपल्या मनावर किंवा आवडीनुसार घ्यायची आहे किती आपल्याला उंच ठेवायचे की कमी ठेवायचे त्यानुसार तर या ठिकाणी मी 8.5 उंची ठेवणार आहे आणि 1/2 इंच वाढवणार आहे म्हणजे शिलाईसाठी तर खालच्या साईडनंही आपल्याला 2 इंचच घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊया ठिकाणी मी गोल गळा करणार आहे तर गोल गळा करण्यासाठी आपल्याला 1 इंचावरती टिक करून घ्यायची आहे इथून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे आपण कट करून घेऊया तर आता आपण कटोरी ही वाढवून घेऊया अगोदर याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊया तर हा एक्स्ट्राचा पेपर आपण कट करून घेऊया तर याची ही गळ्याची बाजू आहे आणि इकडची साईडची बाजू तर गळ्याच्या साईडने आपल्याला या ठिकाणी 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे तर 1.5 इंचावरती मी टिक करून घेणार आहे इथे आपण मार्किंग करून घेऊया आणि या ठिकाणून आपण हे जॉईंट करून घेऊया आणि बाजूच्या साईडने आपल्याला 1 इंचावरती टिक करून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा आहे याचा आता आपण सेंटर काढून घेऊया तर या ठिकाणी 7.5 इंच आलेला आहे तर याचा आपल्याला सेंटर येणार आहे 3.6 इंच तर या ठिकाणी आपण 3.6 वरती टिक करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे
तर इथे मार्किंग करून घेऊया. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर या ठिकाणी आपली कटोरी ही तयार आहे. तर आता आपण बाह्याचं माप घेऊन बाह्या कट करून घेऊया. त्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे, तो फोल्ड करून घ्यायचा आहे. तर आपल्या बाह्याची उंची आहे 3.5 इंच. आणि त्याच्यामध्ये आपण 1/2 इंच वाढवून घेणार आहोत. अस्तरच्या ब्लाऊजला शिवण्यासाठी आपल्याला 1/2 इंच हे वाढून घ्यायचं असतं. जर आपण साधं ब्लाऊज जर शिवत असाल बिना अस्तराचं, तर त्यासाठी आपल्याला 2 इंच वाढवायचं असतं. या ठिकाणी मोंडा आला होता 5.5 इंचाचा. तर याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे, म्हणजे वाढवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 7 इंचावरती टिक करून घेतलेलं आहे आणि हे इथं आपण मार्किंग करून घेऊया. तर हे आपण कट करून घेऊ. जो आपला मोकळा भाग असतो त्या भागाने आपल्याला खाली 2 इंचावरती टिक करून घ्यायची आहे. तर इथून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आणि पुढच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे आपण कट करून घेऊया. मार्किंग करून घेतलेला जो भाग आहे तो हा पुढचा भाग येतो. या ठिकाणी आपलं 28 साईजच कटोरी ब्लाऊज हे कट करून तयार आहे. तर हा पाठीमागलचा भाग, हा समोरचा भाग, कटोरी, क्रॉस पट्टी आणि या बाह्या. तर समोरचा भाग कसा शिवायचा ते पाहायचं असेल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ मी अगोदरच तयार केलेला आहे, तो तुम्ही आय बटनवरती क्लिक करून तो पाहू शकता. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.